ज्यांनी पक्षामध्ये राहून बंडखोरी केली आहे ते कदाचित अर्ज मागे घेतील, नाही घेतले तर त्यांच्यावर कारवाई होईल, त्याच्यामुळे मग ते बंडखोर राहणार नाहीत, त्यांना पक्षातून हाकलपट्टी होईल, परंतु अशी पाळी येता का म्हणे त्यांनी आपला अर्ज मागे घ्यावा अशी माझी त्यांना विनंती आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर माझ्यासोबत आहेत, विधानसभेच्या रिंगणात आहेत, पण त्याच वेळेला मित्रपक्षांमध्ये झालेली बंडखोरी देखील एक सध्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये चर्चेचा विषय आहे. भाई, निवडणूक लढवत असताना बंडखोरी ही गोष्ट स्वाभाविकपणे राजकारणात गृहीत धरून चालतात अनेक वेळेला, पण मित्रपक्षांनी सध्या सिच्युएशनला केलेली ही बंडखोरी किती त्रासदायक आणि तापदायक ठरू शकते असं वाटतं तुम्हाला? नाही, एक बंडखोरी आहे तो तर पक्षप्रवेश आहे, त्याच्यामुळे त्याला काय बंडखोरी वगैरे म्हणता येणार नाही. दुसरी जी बंडखोरी आहे ती कदाचित मागेसुद्धा घेण्याची शक्यता असते, कारण अजून मागे घेण्याचा दिवस आहे पुढे. तर हे सगळं गृहीत धरून शेवटी 4 तारीखनंतर चित्र स्पष्ट होईल आणि त्याला त्याच्यावर काहीतरी कॉमेंट करणं योग्य होईल. तुमच्यावरती एक असा आरोप केला आहे राजन तेलींनी की भाईंनी मित्रपक्षाला संपवण्याचं काम केलं किंवा भाजपला संपवण्याचं काम केलं असं त्यांचं म्हणणं आहे, किंवा मित्रपक्षातल्या नेत्यांना किंवा स्थानिक पदाधिकाऱ्यांना गोत्यात आणल्याचं त्यांनी आमच्याशी बोलताना म्हटलेलं आहे. हे बघा, ते काहीही बोलत असतात याला काही अर्थ नसतो. एक तर मी कोणाच्याही अध्यात्मध्यात नसतो, मी एक सरळ साधा योगायोगाने राजकारणात आलेला एक समाजसेवक आहे. ते अनेक वेळेला पराभूत होतात आणि पराभूतच्या मानसिकतेमधून ते असे खोटे नाटे आरोप करत असतात. एक सगळ्यात मोठा मुद्दा आहे तो म्हणजे मागच्या 10 वर्षामध्ये की तुम्ही आमदार राहिल्यापासून या मतदारसंघाचा विकास अपेक्षित झाला नाही, की तो खुंटलेला आहे, तुम्ही अपेक्षित रिझल्ट देत नाही आहात म्हणून आम्ही स्टेप्स उचलतो असं त्यांचं म्हणणं आहे. एवढं हे म्हणजे खोटारडेपणाचा हा कहर आहे. म्हणजे तुम्ही अगदी जर बघितलं तर मी ज्याला आमदार झालो त्याला मी सर्वप्रथम वन टाईम सेटलमेंटचा प्रश्न सोडवला. आता 50 वर्षापेक्षा अधिक काळ प्रलंबित असलेला आंबोली चौकुळ गेळेचा कबुलातदार प्रश्न सोडवला. तुम्ही जर पाणी पुरवठ्याच्या योजना बघितल्या तर धरणं ही प्रत्येक ठिकाणी, म्हणजे आत्ताच माझ्या मतदारसंघात 5 की 6 धरणांचं काम चालू आहे. तिलारीचं काम पूर्ण करून घेतलं, तिलारीला अम्युजमेंट पार्कचं टेंडर आता निघालेलं आहे, या ठिकाणी गोल्फ कोर्सचं टेंडर निघालेलं आहे, पाणबुडीचं टेंडर निघालेलं आहे, त्यानंतर पहिलं फिशिंग व्हिलेज या ठिकाणी होत आहे, त्याच्यानंतर आपल्या वेंगुर्ल्याची फळबाग आहे तिथं पर्यटन केंद्र होतं आहे. एवढंच नाही तर पंचायत समितीच्या सगळ्या इमारती मी मंजूर करून घेतल्या, ITI सगळी मंजूर करून घेतली. असंख्य कामं अशी सांगता येईल की जी कधी होऊ शकत नाही. ते वेंगुर्ल्याला झुलता पूल केला असा जाते, आता नेवतीला करतो, ह्या कुणाच्याही मतदारसंघामध्ये अशी कामं नाही आहेत. आणि मुख्य म्हणजे रोजगार देण्याचं जे सगळ्यात मोठं काम झालं हे माझ्या मतदारसंघात झालेलं आहे. त्यानंतर हा डोंगराळ मतदारसंघ आहे, सगळे डोंगरी रस्ते फोडून नवीन रस्ते करण्यात आले. म्हणजे लोकं तिथं 40-40, 50-50 किलोमीटर प्रवास करून जायचे, आता ते 5-10 किलोमीटरमध्ये आपल्या गावी पोहोचू शकतात. मांगेलीवरून बेळगाव जोडलं गेलं, पारगड मोरले पारगडवरून कोल्हापूर जोडलं गेलं, तळकट कुंभवडेवरून चौकुळचा भाग जोडला गेला. असंख्य कामं, म्हणजे कामाची गणती करता येणार नाही. एकेकाळी मी ज्याला उभा राहिलो त्याला प्रचाराला गेल्यानंतर रात्री लाल कपडे घेऊन यायला लागायचे, एवढी धूळ असायची. आता प्रत्येक ठिकाणी डांबरी रस्ते झाले आणि प्रचंड पैसा हा रस्त्यांवर खर्च झाला. नगरपालिकांना 100 कोटी रुपये मिळाली, पाण्यापुरवठ्याच्या योजना मिळाल्या, तिलारीसाठीसारखी 200 कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना मी मंजूर केली आणि त्याचं कामसुद्धा पूर्ण झालं. पहिल्या 5-स्टार हॉटेलचं उद्घाटन झालं, दुसऱ्या 5-स्टार हॉटेलचं भूमिपूजन झालं. म्हणजे मी असं बोलत राहिलं तर मला 1 तास बोलायला लागेल. म्हणजे एवढं करून काम केलं नाही असं म्हणत असेल तर तो एक मोठा विनोद आहे. आज आमच्याकडच्या बायकांची अंडी 10 रुपयाला एक अंड्याप्रमाणे विकलं जातं, कारण ते बॅकयार्ड पोल्ट्रीमधलं अंडं आहे. अशा 4,500 महिलांना मी रोजगार दिलेला आहे, 150 स्वतःच्या मालकीची हॉटेल्स मी मंजूर करून दिलेली आहेत, महिलांना स्वतः बसेस टुरिस्ट बसेस चालवण्यासाठी टुरिस्ट बसेस मोफत उपलब्ध करून दिलेल्या नाही, 1-1 कोटीच्या हाऊसबोट अशा 4 हाऊसबोट महिलांसाठी उपलब्ध करून दिलेले आहेत. म्हणजे एवढी कामं आहेत की आपल्याकडे मच्छीमार असतील त्यांना बॅको आउटबोर्ड इंजिन दिलेले आहेत, त्यांना इन्सुलेटेड व्हॅन्स दिलेले आहेत, जाळी दिलेली आहेत, बोटी दिलेल्या आहेत. म्हणजे एवढी कामं, जर महिला बाजारामध्ये आपले मासे विकायला जात असतील त्यांना ई स्कूटर दिलेले आहेत. असं म्हणतंय की विकास कामं किंवा योजना ज्या आहेत तर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात राबवलेल्या आहात. माझ्या मतदारसंघात एवढ्या योजना कुठल्याही मतदारसंघात दाखवाव्या कोणीही. उगाच बोलायचं म्हणून काही बोलायचं, लोकांना काय माहिती नसतं, त्यांचा गैरसमज होतो, हे सगळं बघून यांच्या पोटामध्ये दुखतं. त्यांना वाटतं आपण आमदार व्हावं, पण एवढं काम करणाऱ्या व्यक्तीला शेवटी लोक आमदार करत असतात, त्याच्यामुळे त्यांचा पराभव होत असेल म्हणून त्यांनी काहीतरी बोलावं, हे अयोग्य आहे. मी शेवटचे 2 प्रश्न घेतो.
सध्या तसं बघितलं तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग ह्या दोन विधानसभा मतदारसंघात माफ करा जिल्ह्यामध्ये 8 विधानसभेचे मतदारसंघ आहेत. नितेश राणे यांच्या रूपानं फक्त भाजपला 1 सुटलं आहे आणि कुठेतरी नाराजी ही मित्रपक्षांमध्ये देखील आहे. म्हणजे महाविकास आघाडीच्या व्यतिरिक्त मी महायुतीमध्ये देखील म्हणेन. सो त्याचा फटका वाटत नाही का ह्या सगळ्या गोष्टींचा बसू शकतो? आणि महाविकास आघाडीमध्ये काही फरक नाही आहे. आम्ही कधी चिन्ह एकमेकाचं बदलतो, आम्ही एकमेकाचे उमेदवार बदलतो. शेवटी निवडून येणं आणि एक स्थिर सरकार देणं हा आमचा उद्देश असतो. आणि मोदी साहेबांचं बलवान भारतचं जे स्वप्न आहे, आपला देश बलवान झाला पाहिजे, हे स्वप्नाच्या पूर्ततेसाठी आम्ही काम करत असतो. आम्ही बघा किती, मी शिक्षण खात्याचा मंत्री होतो, गेल्या 20 वर्षामध्ये झाले नाहीत एवढे निर्णय झालेले आहेत. मुलांना शूज दिले, मुलांना युनिफॉर्म्स सगळ्या मुलांना देण्याची व्यवस्था केली, पुस्तकाचं ओझं कमी केलं, मिड डे मीलमध्ये सुधारणा केली, स्कॉलरशिप 5 पट केली, 66,000 शिक्षकांना टप्पा अनुदानावर आणलं, 30,000 शिक्षकांची नव्याने भरती केली, CBSEचा अभ्यासक्रम लागू केला, केंद्रप्रमुखांची भरती चालू केली, कला आणि क्रीडा शिक्षकांसाठी शाळा एकत्र करून कला क्रीडा शिक्षक देण्याचं हे केलं, त्यानंतर अपंग बांधवांना शिकवणारे, मुलांना शिकवणारे शिक्षक होते त्यांना कायम केले, असंख्य कामं केली. मराठी भाषेच्या बाबतीत बोलायचं झालं तर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले, विश्व मराठी संमेलन सुरू केलं, साहित्य संमेलनाचं अनुदान चौपट केलं, मराठी भवन भव्य असं मुंबईला बांधलं ज्याच्यामध्ये सर्व मराठीची कार्यालयं येतील, त्याच्यानंतर साहित्यिकांसाठी एक साहित्य भवन नवी मुंबईला बांधलं आहे, त्यानंतर आता आपण विश्वकोशाचं कार्यालय हे नव्याने बांधतो आहे ज्याला लक्ष्मण शास्त्री जोशींचं नाव असेल. मुंबईमध्ये जर पालकमंत्री म्हणून कामगिरी बघितली तर आपण अनेक मंदिरांना जिथं कंजेस्टेड होते तिथं कॉरिडॉर्स निर्माण केले, मुंबादेवीला केला, महालक्ष्मीला केला, सिद्धिविनायकला केला. पोलिसांची घरं फार नादुरुस्त होती, ती नव्याने दुरुस्त केली. जे जे सारख्या हॉस्पिटलचा कायापालट केला, त्याच्यानंतर एंजियोप्लास्टी करण्याच्या ज्या मशीन्स असतात त्या मशीन्स दिल्या, IVFच्या सुविधा मुंबईमध्ये त्या तयार केल्या, डायलिसिसच्या सुविधा तयार केल्या, कोळीवाड्यांचा कायापालट केला, म्हणजे असंख्य कामं. म्हणजे मी असं सांगत राहिलं तर तासन तास बोलायचं. तुमचं म्हणणं असं आहे की सरकार असेल किंवा मंत्री म्हणून तुम्ही न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण प्रतिनिधित्व न मिळणं म्हणजे विधानसभेच्या किंवा निवडणुकीमध्ये ह्याचा फटका बसेल का, हा माझा मुख्य मुद्दा आहे. तुम्हाला असं वाटत नाही का ह्या नाराजीचा फटका बसेल? एक तर असं आहे की ते दुसऱ्या पक्षात गेलेत, त्याच्यामुळे लोक त्यांना मतदान करणार नाहीत, आणि ज्यांनी पक्षामध्ये राहून बंडखोरी केली आहे ते कदाचित अर्ज मागे घेतील, नाही घेतले तर त्यांच्यावर कारवाई होईल, त्याच्यामुळे मग ते बंडखोर राहणार नाहीत, त्यांना पक्षातून हाकलपट्टी होईल. परंतु अशी पाळी येता कामा नये, त्यांनी आपला अर्ज मागे घ्यावा अशी माझी त्यांना विनंती आहे. एक शेवटचा प्रश्न घेतो की विजयाचा दावा हा प्रत्येक कुठलाही उमेदवार आहे, कुठल्याही पक्षाचा असू दे, अपक्ष असलं तरी करत असतो, पण यावेळेला तुमचं मताधिक्य जे आहे ते साधारणपणे किती असतील, याचं काही आखाडे तुम्ही बांधताय का? कारण की प्रत्येकजण किंवा प्रत्येक नेता जो मंत्री आहे तो वेगवेगळे त्याचे आकडे सांगतोय, तुमचा काही असा अंदाज आहे का? नाही, बघा निवडणुकीमध्ये एका मताने निवडून आला तरी निवडून आला आणि 1,00,000 मताने निवडून आला तरी निवडून आला, त्याच्यामुळे असे काय आडाखाडे मी बांधत नाही. माझ्या मतदारांचं माझ्यावर प्रेम आहे, माझं त्यांच्यावर प्रेम आहे, आणि हे जे आमचं नातं आहे हे नेहमीच मला विजयाकडे घेऊन जात असतं. धन्यवाद भाई. तर एकंदरीत विरोधकांचा विकास नाही झाला हा जो आरोप आहे तो पूर्णपणे निराधार आहे. मंत्री म्हणून मी माझ्या पदाला आणि विकासाला न्याय दिलेला आहे असं दीपक केसरकर यांनी म्हटलेलं आहे. अर्थात खूप महत्त्वाची लढत असणार आहे, कारण की मंत्री जे राज्याचे मंत्री आहेत ते रिंगणामध्ये आहेत आणि त्यामुळे स्वाभाविकपणे सावंतवाडी या मतदारसंघाकडे राज्याचं लक्ष लागून राहिलेलं असणार आहे. कॅमेरामन महबूब शेखसह अमोल मोरे, ABP माझा, सावंतवाडी, सिंधुदुर्ग. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.